नमस्कार मित्रांनो अतर्व जी के ट्रिक्स बाय आर एस अकॅडमी आपल्या ऑनलाईन यूट्यूब क्लासमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण काही पद्धतीच्या गणितामधील ट्रिक्स पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग गणित काय पद्धतीचं आहे बघू तर गणित बघा पहिलं गणित आहे की बत्तीस नंतर येणारी बारावी समसंख्या कोणती आणि दुसरं गणित आहे पस्तीस नंतर येणारी पंचवीस पंचवीसावी विषमसंख्या कोणती तर बघा तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे गणितं विचारली जातात यामध्ये दोन टाईपची गणित असतात की एक तर समनंतर येणारी समसंख्या तुम्हाला विचारली जाते किंवा विषमनंतर येणारी विषमसंख्या विचारली जाते किंवा समनंतर येणारी विषमसंख्या विचारली जाते आणि विषमनंतर येणारी समसंख्या विचारली जाते त्या पद्धतीचं पहिल्या टाईपचं जे गणित आहे ते समनंतर येणारी समसंख्या किंवा विषमनंतर येणारी विषमसंख्या अशा पद्धतीचे हे गणित आहेत इथं बघा तुम्हाला एक समसंख्या दिलेली आहे की ते समसंख्या बत्तीस आहे आणि त्याच्यानंतर येणारी तुम्हाला समसंख्या विचारलेली आहे आणि इथं बघा इथं पस्तीस ही विषमसंख्या आहे आणि त्यानंतर येणारी विषमसंख्या तुम्हाला विचारलेली आहे म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात आली असेल दिलेली संख्यासुद्धा सम आहे सम आहे आणि त्याच्यानंतर येणारी तुम्हाला समसंख्या विचारलेली आहे समसंख्या विचारलेली आणि या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला विषमसंख्या दिलेली आहे विषम संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर येणारी विषम संख्या विचारलेली मग अशा पद्धतीच्या गणितामध्ये काय करायचं बघा अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित सुटतं काय करायचं बघा पहिल्यांदा दिलेली संख्या घ्या दिलेली संख्या किती आहे बत्तीस ती बत्तीस जशीच्या तशी उतरून घ्या त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह द्या आणि मग कितवी संख्या विचारली तर बारावी संख्या विचारलेली बारावी संख्या विचारलेली आणि सम नंतर समसंख्या विचारली असेल किंवा विषम नंतर जर विषम संख्या विचारलेली असेल तर पुढे फक्त दोनने गुन्हायचं दोनने गुणाकार करायचं काय केलं बघा बत्तीस ही संख्या उतरून घेतली त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं आणि त्याच्यानंतर बारा ही संख्या उतरून घेतली आणि त्याला फक्त गुणाकारामध्ये दोन लिहिलं मग हे आता सोडवायचं हे सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणून बत्तीस जसंच्या तसं उतरून घ्या त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह घ्या आणि मग बारा दोन्ही किती झाले बारा दोन्ही झाले चोवीस आणि बत्तीस अधिक चोवीस ज्यावेळी आपण करणार त्यावेळेला चार आणि दोन सहा आणि तीन आणि दोन पाच म्हणजे बत्तीस नंतर येणारी बारावी समसंख्या कोणती असेल ती असेल छप्पन ती असेल कोणती छप्पन आणि अशाच पद्धतीने हे गणित सोडवा पहिल्यांदा पस्तीस उतरून घ्या पस्तीस उतरून घेतलं त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं अधिकचं चिन्ह दिलं त्याच्यानंतर विचारलेली कोणती संख्या आहे तर पंचवीसावी मग ते पंचवीस लिहून घेतलं आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की सम नंतर सम किंवा विषम नंतर विषम संख्या विचारली असेल तर त्याला फक्त दोनने गुणाकार करायचा गुणिले दोन करा आता याचं उत्तर किती येतं बघा पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो कं कंचे भाग्यू नियमानुसार म्हणून पस्तीस लिहून घ्या अधिकचं चिन्ह द्या आणि पंचवीस दोन्ही पन्नास आणि हे ज्या वेळेला आपण बेरीज करणार त्यावेळेला उत्तर किती येतं बघा पाच अधिक शून्य बरोबर पाच आणि पाच अधिक तीन बरोबर आठ म्हणजे नंतर येणारी पंचवीसावी विषमसंख्या कोणती असेल ती असेल पंच्याऐंशी अशाच पद्धतीनं आपण आता जी पुढचं टाईप बघणार आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला समसंख्या देऊन विषमसंख्या विचारलेली असेल किंवा विषमसंख्या देऊन समसंख्या विचारलेली असेल अशा पद्धतीचं आता आपण पुढच्या टाईपमध्ये पाहणार आहोत आता टाईप नंबर दोन बघा टाईप नंबर दोन काय बघा पंधरानंतर येणारी बहात्तरावी श्रमसंख्या कोणती आणि बेचाळीस नंतर येणारी पंधरावी विषमसंख्या कोणती मगाच्या गणितामध्ये आपण बघितलेलं होती की समसंख्या दिली आणि त्यानंतर आपल्याला सम विचारली होती किंवा विषम दिलेली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला विषम संख्या विचारलेली होती विषम संख्या विचारलेली होती आणि या दोन्हींच्यामध्ये आपण फक्त एकच बदल केला होता की जे काही संख्या दिलेली असेल त्यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह घेऊन नंतर आपण त्याला गुणाकारामध्ये फक्त दोन केलेले होते सेम हीच प्रोसेस या गणितामध्ये करायचं आहे फक्त एकच बदल या गणितामध्ये करायचा आहे काय करायचं बघा इथं तुम्हाला पंधरा एक विषम संख्या दिलेला आहे आणि त्यानंतर येणारी समसंख्या विचारलेली आहे आणि इथं तुम्हाला बेचाळीस समसंख्या दिलेली आहे आणि त्यानंतर येणारी तुम्हाला विषम संख्या विचारलेली आहे म्हणजे आत्ता काय केलेलं आहे बघा आता इथे तुम्हाला विषम संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला समसंख्या विचारलेली आहे आणि इकडे काय केलं आहे बघा तुम्हाला समसंख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर येणारी तुम्हाला विषम संख्या विचारली मग या गणितामध्ये काय करायचं तर या गणितामध्ये प्रोसेस तीच आहे मागच्या गणितात जशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस केली होती तीच प्रोसेस यामध्ये करायची आहे फक्त एक छोटासा बदल आहे काय करायचं बघा दिलेली संख्या जशीच्या तशी उतरून घ्या पहिल्यांदा पंधरा दिलेला आहे तर ते, ते पंधरा उतरून घ्या त्यानंतर अधिकचं चिन्ह द्या नंतर विचारलेली संख्या आहे बहात्तर म्हणून बहात्तरावी संख्या उतरून घ्या आणि गुणाकारामध्ये दोन ही प्रोसेस आपण या गणितामध्ये केलेली होती जर सम नंतर सम विचारले असेल आणि विषम नंतर विच संख्या जर विचारली असेल तर आपण इथंपर्यंतची प्रोसेस केलेली होती आता फक्त या गणितामध्ये एकच काम करायचं की इथं वजा कर करा एक करायचं मग काय येणार बघा पंधरा जसंच्या तसं उतरून घ्या अधिक हा गुणाकार करा बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस आणि मग मक वजा एक मग किती येतं बघा पंधरा अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर पाच आणि चार नऊ एक आणि चार पाच एकाशी एक एकशे एकोणसाठमधून एक, एक, एक गेले राहिले किती एकशे अठ्ठावन्न आणि हेच तुमचं काय असेल उत्तर असेल म्हणजे पंधरानंतर येणारी बहात्तरावी समसंख्या ही किती असेल एकशे अठ्ठावन्न असेल काय काय केलं बघा जशी प्रोसेस मागच्या गणितामध्ये होती तशाच पद्धतीने आपण इथं प्रोसेस केलेली आहे फक्त यामध्ये अपोजिट संख्या जर विचारली विषम नंतर जर सम विचारले किंवा समनंतर जर विषम संख्या विचारली तर त्यामध्ये फक्त एक वजा करायची गुणाकारामध्ये दोन लिहून फक्त त्यातून एक वजा करायची मग नंतर येणारी बहात्तरावी समसंख्या विचारलेली आहे म्हणून पहिल्यांदा पंधरा लिहून घेतलं त्याच्यानंतर बहत्तरावी विचारलेली आहे म्हणून बहात्तर लिहून घेतलं आणि गुणाकारामध्ये दोन लिहिले ही प्रोसेस मागच्याच गणितामध्ये होती जिथं सम नंतर सम आणि विषम नंतर विषम विचारलेले आहे ती इथंपर्यंतची प्रोसेस होती आता फक्त विषम नंतर सम विचारलेली आहे म्हणून त्यातून एक वजा केला आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तर किती आलं एकशे अठ्ठावन्ना आता हीच प्रोसेस इथं करा बेचाळीस नंतर येणारी पंधरावी संख्या विचारलेली आहे मग बेचाळीस लिहून घ्या बेचाळीस लिहून घेतलं त्यानंतर अधिकचं चिन्ह पंधरावी संख्या विचारलेली आहे म्हणून पंधरा लिहून घेतलं आणि गुणाकारामध्ये दोन लिहिला याच्यानंतर आता सम नंतर विषम विचारलेला आहे म्हणून फक्त एक वजा कर एक वजा कर आता किती येतं बघा बेचाळीस जसं तसं उतरून घेतलं त्याच्यानंतर पंधरा दोन्ही तीस आणि त्यातून एक वजा करा मग बघा अधिक तीस किती झाले बहात्तर आणि बहात्तरमधून हे जर एक वजा केली तर उत्तर किती येतं एकाहत्तर म्हणजे बेचाळीस नंतर येणारी पंधरावी विषमसंख्या कोणती असेल तर ती असेल एकाहत्तर म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आल्या असेल की सम नंतर समसंख्या दिली समनंतर जर समसंख्या विचारली किंवा विषमनंतर जर विषम संख्या विचारली तर फक्त गुणाकारामध्ये दोन करायचे आणि विषम नंतर सम किंवा समनंतर जर विषम संख्या विचारली तर गुणाकारामध्ये दोन करून त्यातून एक वजा करायची अशा पद्धतीची जर तुम्हाला मित्रांनो गणित बघायचे असतील जर पाहायचे असतील वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद